नमस्कार, छावणीत एकदा परत आपलं स्वागत. मी सुनील शिंदे आणि आज आपण बघणार आहोत साल्लेर सालोटा यांचा पाठीरा का पिंपळागड, ज्याला सर्वात मोठे नेडं आहे. मित्रांनो नमस्कार, सकाळचे 5 वाजलेत आणि आता मी निघालो आहे सटाण्याच्या बाजूला. पहिल्यांदा पिंपळागड करणार आहे आणि नंतर आमचा राहिलेला हरगड करणार आहे. तर आमच्याबरोबर तुम्ही टचमध्ये राहा. धन्यवाद. धन्यवाद. पिंपळागडावरती जायला दोन रस्ते आहेत. एक पिंपळा गावातून आहे पण तो जरा लांब आहे, दुसरा आहे मळगावातून. पण मळगावातून तुम्ही एक 1.5 तासात वरती जाता. पण तेव्हा सांगताना पिंपळागड न सांगता कंडाळा किंवा कंडाणा असं सांगावे, म्हणजे लोकांना लगेच कळेल. हां, आपलं नाव सांगा ना. पंडित पवार. तुझा? आता कसं जायचं इकडनं? आता पिंपळ्यात आलो आम्ही, आता सरळ जायचं. आता तुम्ही मळगावला झाले. हां, दोन तीन पाडे. हा, सर्व मागच्या धन्यवाद. तुम्हाला गाडी मार्गाने बंधाऱ्यापर्यंत यायचं आहे. बंधाऱ्यापर्यंत आल्यानंतर बंधाऱ्याकडे पाठ करायची आहे आणि मग वरती खिंडीतून तुम्हाला वरती जायचं आहे. सौरभ आता आपल्याला रस्ता दाखवेलच. आपण खिंडीतली बोलतो तशीच वाट आहे ही. वाटेपैकी तुम्ही बघत असाल तिकडनं जायचं आहे आपल्याला. आता थोडीशी चढण्याची आहे पण इथे दगडांच्या ऐवजी माती आहे भुसभुशीत. बस फरक एवढाच. चालू म्हणजे पण इथे काय शेती आहे पण राहायला वरती आहे. आम्ही जी जाते तुम्हाला अंदाज आला असेल. शॉर्टकटने जाते खिंडीतून, वाट फिरून फिरून जाते. स्त्री आहे पण भीती नाही आहे. खिंडीतून झाल्यावर आता तुम्ही मला गेला. आता आपण खिंडीतून वरती आलोय. माझ्या पाठीमागे आहे, अजून एक 1.5 तास लागेल असं म्हणणं आहे. विदिन शॉर्ट पिरियड आपण तिकडे असू. अशी दोन्ही सोंड्यांच्या मध्ये भरपूर जागा आहे आणि असा समोर तुम्हाला कंडरा दिसतोय. आपल्याला ह्या सोंडेवरून आता जायचंय. सौरभ चाललाय, थोडासा इरसालगडाचा आज चालला आहे असा आपल्याला भास होतो. दुर्लक्षित किल्ला आहे. वरती जाऊन बघू. दोन तीन मंडळी आलेली पण दिसत आहेत मला वाटलं. मित्रांनो, 1.5 तासाच्या चालीनंतर आपण किल्ल्याच्या खाली आहोत. अजून थोडंसं चालायचं आहे. तेवढं वळण घेतल्यानंतर आपण पोहोचणार आहोत किल्ल्यावरती. आजूबाजूचा परिसर अतिशय रखरखाट आहे. इथे यायचं असेल तर पावसाळ्यात वगैरे या, थंडीचे या.
वळणा वळणाची ही वाट तुम्हाला शेवटच्या खिंडीत सोडते. मित्रांनो, अशा आपण खिंडीत येतो. खिंडीत आल्यानंतर तुम्हाला हा दिसतोय ना, हा सालेर आहे, इकडे सालोटा आहे, आणि हा समोर दिसतोय हा पिंपळा, एक दुर्लक्षित किल्ला. मित्रांनो, सर्वजण सालेर सालोट्याला वरती येतात कारण सालेर सालोट्याची जी लढाई आहे ती प्रसिद्ध आहे. परंतु तिकडे येताना मात्र ते पिंपळाकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्या लक्षात एकच माहिती असते, सालेर सालोटा मोरा मुल्लेर हरगड. पण पिंपळा पण तेवढाच महत्त्वाचा किल्ला आहे, तोसुद्धा सालेर सालोट्याचा पाठीराखाच आहे. त्यांनीसुद्धा स्वराज्याची सेवा केलेली आहे. तर पिंपळा किल्ल्यावरती तुम्ही या, आणि याल तुम्ही तर मळगाववरनं या. मळगाववरनं एका तासाच्या आतच तुम्ही वरती पोहोचता. आता वरती काय काय आहे हे आपण आता बघणार आहोतच. पण जाताना त्यात खिंडीत आल्यानंतर तुम्हाला इथे खून पण दिसेल. इथून तुम्हाला वरती जायचे. इथे येताना मात्र पाणी घेऊन या, पाणी अजिबात नाही आहे. आता सगळा कातळ एक 15-20 मिनिटानंतर आम्ही आज जाऊ. असा दोन विभागात हा किल्ला विभागला गेला. हा कातळ आहे, जवळजवळ आम्ही टॉपला आलेलो आहोत. आज तुम्ही खिंडीत आलात, किल्ल्यातून तुम्ही वरतून जाऊन डाव्या बाजूला पण जाऊ शकता. आता आपण उजव्या बाजूला जाणार आहोत. इकडनं परत तुम्ही डाव्या बाजूने खिंडीत जाऊ शकता. आम्ही उजव्या बाजूला गेलोय. उजव्या बाजूला आलो आम्ही. पाण्याची टाकी आहेत वाटतं, तीन पाण्याची टाकी आहे. तीन पाण्याची टाकी आहे. पण ठीक आहे, वेळेला हेच उपयोगी. पण इकडे एक दुसरी वाट जाते. पाण्याच्या टाक्यावरून वरती आलात का पायरी मार्ग आहे. पायरी मार्गावरनं आलात काही असं छोटस नेड्यावरचा गुहा आहे. अरे खूप सुंदर गुहा, इथे राहू शकता तुम्ही. इथे पाण्याची टाकी आहेत आणि समोर बघाल तर सालेर आणि सालोड आहेत. आपण जरा इथे आराम करूया. आता आपण या गुहेत आहोत. अतिशय एकांत असलेला हा किल्ला, किल्ला खरंच जगायचा असतो. बघायचा काय, जग तर जगा बघत पण आपण जगतो. किल्ला एकदा जगून बघा. मस्त 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 बोलला खरंच. हा बोलतोय का अगदी बरोबर आहे. हे असं नेडा आहे, मी आता हळूहळू मागे जातो. गुहाच म्हणता येईल. ही अशी गुहा आहे. आणि मित्रांनो, बरोबर समोर इथे सालेर आणि सालोटा आहे. त्याचा झूम करून मी तुम्हाला फोटो दाखव.
सालेर आणि सालोटा यांचा पाठिरा झाला. पिंपळा एक दुर्लक्षित पण अतिशय शांत ठिकाणी असलेला किल्ला, जिथे कोणाची किटकीच नाही, काही नाही, स्वर्ग सुख. उजव्या हातावरनं पुढे पुढे आल्यानंतर तुम्ही किल्ल्याच्या अशा भागात येता. तिथे आल्यानंतर मात्र काही नाही आहे, सौरभ चालल्या तिथं एकदम सरळ जाईल सौरभ आहे, तिकडे कडा आहे, बाकी काही नाही आहे. शेवटच्या भागात आपण आलेलो तर परत आपण मागे फिरून डाव्या बाजूला जाणार. तसेच आम्ही मागे न जाता उजव्या हाताने पुढे आलो, आता तुम्ही बघितलं, परत खाली उतरलो आणि आता आम्ही गडाला एक वळसा घेऊन जाणार होतो. म्हणजे उजव्या बाजूने शिरलो, आता वळत 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 उजव्या बाजूने परत जाणार तिकडे समोर किल्ल्यात आणि मग डाव्या बाजूने उतरू. या थोडक्यात एक छोटीशी गडफिरी पूर्ण होणार आहे आमची. थोडीशी सावधानता वाळगायची आहे, पण एकदम कड्याला चिकटून वाटे. गोल फेरी तुम्ही करायलाच पाहिजे असं नाही आहे, आता मी ते वळलो म्हणून तुम्ही मागे सुद्धा पुढे जाऊ शकता. थोडी काटाळातली वाट आहे, भीतीच आहे काही तरी, काळजी घ्यायची. मागाच्या नेड्याला आपण गेलो होतो, त्याच्या बाजूला जे नेडा आहे म्हणजे तुम्ही पाठीमागे येऊन परत जाऊ शकता. आम्ही काय केलं, प्रदक्षिणा मोठी घेतली आणि मग इथे आलो. असं म्हटलं जातं आहे सर्वात मोठं नेडा आहे, सर्वात मोठं म्हणजे किल्ल्यांवरचं. समोर सालेर सालोटा दिसत आहेत, अरे सुंदर सुंदर अप्रतिम. मित्रांनो, अविस्मरणीय असा क्षण. वेगवेगळ्या किल्ल्यांमध्ये काहीतरी विविधता असते, तसा कळळा किंवा पिंपळा हा जो किल्ला आहे साधा आहे, पण ह्यातलं हे नाविन्य आहे, हे बघायला यायलाच पाहिजे. म्हणजे स्वराज्याचं रक्षण एकदा केलं आहे त्याकरता तर यायला पाहिजेच, पण ज्यांना निसर्गाची आवड आहे त्यांना तर निश्चितच हे आवडेल. बरं, आता ह्या खुणा कसल्या आहेत माहिती नाही आहेत मला. या प्रत्येक किल्ल्यावरती असं मला वाटतं बांधकाम खांब वगैरे रोडण्यासाठी. आणि आता ही एक वाट जाते तिकडे किल्ल्यावरती पाठवली, ती बघणारच होत आणि इकडे मधुरी जाते. आता आपण तिकडे जाणार होत, म्हणजे मगाशी मित्रांनो आपण इकडनं आलो, इकडनं त्या बाजूला गेलो, तिकडनं गोल फिरी केली आणि मग आपण या आरपार नेड्यातून नीट बघाल. आत्ता पण आपण नेड्यातच होत, या नेड्यात इथे रात्र खूप छान निघू शकते. परत आपण नेड्यातून बाहेर पडलो आणि हायस त्या रस्त्याने पुढे जायला लागलो. इथे थोडासा चिंचोळा मार्ग आहे त्यामुळे मला वाकून जावं लागतंय, पण वाकून गेल्यानंतर तुम्हाला इथे एक देवीचं स्थान आहे ते दिसेल. असं वाकून जायलाच पाहिजे असं नाही आहे, तर आम्ही कशी गड प्रदक्षिणा करतो आहे म्हणून आम्हाला वाकून जावं लागतंय. तिथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला देवतेचे दर्शन करायचं आहे. देवीचं शिल्प आहे तिथे, त्याला रंग पण दिलेला आहे.
आता आपण संपूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा घातली. मी परत एकदा सांगतो तुम्हाला की तुम्ही आलात की सर्वप्रथम त्या बाजूला जा, उजव्या बाजूला जा. हे सर्वात मोठं नेडं आहे असं म्हटलं जातं की हे सर्वात मोठं नेडं आहे. तिकडनं मग समोर जायचं, तिकडनं त्याच्या पाठीमागे जायचं, गोल फेरी, मग देवीचं दर्शन घ्यायचं आणि मग इकडे येऊन आता आपण किल्ल्याच्या टॉपला जाणार आहोत. थोडासा आड मार्ग आहे पण मला वाटतं आपण खाली उतरून परत जाऊ का? आहे मार्ग, थोडासा आड मार्ग आहे. एक पायाची वाट म्हणतात तसा आहे. हे नेडं आता इकडनं वरती जडतोय आपण. ही वाट आहे. गेलास किती रे? कुठे असा खिंडीतून वाट आहे बरं. ती आता ही परत आपल्याला खिंडीतून जायचं बरं. किल्ल्याच्या आता एकदम वरच्या भागात होता मी, एकदम टॉप टॉप बघत असाल तुम्ही. ही पाण्याची टाकी आहेत, ही पण कोरडीच आहेत, बाकी काही नाही आहे. पाणी इथे पिंपळ्यावरती पाहिजे यायचं असेल तर. मित्रांनो, गडसंवर्धन करणाऱ्या नम्र विनंती, त्यांनी पिंपळ्यावरती गडसंवर्धन करायला सुरुवात करून ही गळकी टाकी जी आहेत ती कशी पाण्याने भरली जातील याकडे लक्ष द्यावा. किल्ल्याचा शेवटचा भाग आता समोर आहे, तो किल्ल्याचा शेवटचा भाग. काही नाही, किल्ल्याचा एक भाग बघितलाय मी. आता आपण तिकडे जाणार आहोत. वरून जर तुम्ही नीट बघाल, अगदी तिकडे बघाल, तर तुम्हाला तिकडे जिथून मगाशी आपण आलो होतो मी म्हटलं उजव्या बाजूला जा, तो पोर्शन आहे तिकडे. इथे ती पाण्याची तीन टाकी आहेत. ह्या बाजूला ते नेढं आहे, तिकडे ते नेढं आहे दुसरं जिथे आम्ही झोपलेलो होते. आणि मग गडाला अशी गोल फेरी मारून आम्ही परत आलो. आता हा भाग बघून झाला, तीन टाकी आहेत, ही मध्ये थोडीशी वाट आहे आणि आता इथून आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागावर जाणार आहोत. तिचे बांधकामाचे काहीतरी अवशेष आहेत. सौरभ घेऊन चाललाय आपल्याला. थोडं नीट चालायचं आहे, डाव्या बाजूनेच चला. ढाक्याची पाणी असण्याची शक्यता आहे इथे, कारण हा भाग जरा मोठा आहे त्या भागापेक्षा. निवडुंग आहे. वरचा घेरा या किल्ल्याचा खूपच कमी आहे. मला वाटतं काही नाही आहे. एक दोन हे बांधकामाचे अवशेष आहेत, बाकी काही नाही आहे. अगदी ह्या बाजूला सुद्धा कोपऱ्यापर्यंत आलो आहे आम्ही, शेवटच्या कोपऱ्यापर्यंत. काही नाही आहेत, बांधकामाचे थोडेसे अवशेष आहेत. हे एक ठाणा असावं. परत एकदा सांगतो, डोंगर रांग करा मित्रांनो. डोंगर रांग म्हणजे किल्ले जे आहेत ते एका डोंगराच्या रांगेत येतात. आता उदाहरणार्थ सालेर, साडलोटा आणि पिंपळा, मग नंतर दुसरे किल्ले. उदाहरणार्थ तुम्ही असं पण घेऊ शकता, धोडप, इखारा करू शकता, कंचन वंचन करू शकता, सप्तशृंगी करू शकता. हे इथे राहण्याचे वगैरे अवशेष असतील. हा एवढाच भाग आहे, बाकी काही नाही आहे. मगाशी आपण इथून खालून वळसा मारला होता,
अशा तऱ्हेने आपल्या त्या गडाची फेरी पूर्ण झालेली आहे. आणि कसं वाटलं तुला, विशेष काय वाटलं? एक मस्त एकांत या, अनुभव घ्या. वातावरण चांगलं आहे, सुंदर आहे, गड किल्ले जपा. आणि हा किल्ला जसं सर बोलले तसं जास्त अवशेष नसले तरी हा बघणं, हा अनुभव घेणं एक वेगळा आहे. नक्की या. थँक्यू मित्रांनो. आता परतीचा प्रवास सुरू. चला आता परत आपण खाचेतून जाणार आहोत खाली. शेवटचा रॉक पॅच. ओके ओके मित्रांनो, परत एकदा निरोप समारंभ घेतोय. आलोय त्याच नेड्यात. मी परत एकदा सांगतो की माझ्या माहितीप्रमाणे किल्ल्यांमधलं हे सर्वात मोठं नेडं असावं. किल्ला छोटा आहे, सुंदर आहे, तरी अपरिचित आहे. तर सर्वांनी या किल्ल्याला भेट द्यावी. भेट देण्यापेक्षा मी म्हणेन आपण देवळात जाऊन काय करतो, दर्शन घेतो. तर तुम्ही या किल्ल्याचं दर्शन कराल असं वाटतं. छावणीत परत एकदा आपलं शेवटी स्वागत. जरा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, माझे इतर चॅनल बघण्याकरता सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींना शेअरही करा. खूप खूप धन्यवाद.